नमस्कार, मी घेऊन आलो आहे आपल्यासाठी एक महत्त्वाची महत्त्वपूर्ण बातमी. त्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन नवीन व्हिडिओ आणि आपली शैक्षणिक माहिती बघण्यासाठी तुम्हाला त्याचे नवनवीन अपडेट्स भेटतील. या चॅनलवरती आपण नवोदय, स्कॉलरशिप आणि आता 10वीच्या परीक्षेची पूर्ण तयारी करून घेतली जात असते. म्हणून या चॅनलला तुम्ही अगोदर सबस्क्राईब करा. बघा, खूप महत्त्वाची बातमी आपल्या हाती सापडलेली आहे की बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आपल्याला नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक मिळालेलं आहे. की हे प्रसिद्धीपत्रक कशाच्या बाबतीत आहे बघा, की आपण खूप दिवसापासून काही शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्र काही आपल्या स्कॉलरशिप परीक्षेच्या निकालाची वाट बघत आहे. तो निकाल आज जाहीर होणार आहे. बघा, त्याचं एक प्रसिद्धीपत्रकामध्ये काय सांगितलं की पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी दिनांक 24 फेब्रुवारी 2019 अंतरिम निकालाच्या प्रसिद्धी निवेदनाबाबत. बघा, निवेदन काय दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी आणि शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जाती विद्यानिकेतन परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच 8वीचा अंतरिम किंवा तात्पुरता निकाल गुरुवारी दिनांक 16 मे 2019 रोजी दुपारी 3 वाजता म्हणजेच आज दुपारी 3 वाजता हा निकाल www.mscpune.in व बघा, पुन्हा अजून एक वेबसाईट दिलेली की MSC Scholarship Exam.in या परिषदेच्या संकेतस्थळावर आपल्याला हा निकाल पाहता येणार आहे. बघा, प्रसिद्धीपत्रकसोबत जोडलेला आहे. कृपया सदरून निवेदनास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून आकाशवाणीद्वारे व दूरदर्शन केंद्रावरून विनामूल्य प्रसिद्धी द्यावी अशी आपणास विनंती आहे. बघा, हे तुकाराम सुपे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून आपल्याला हे प्रसिद्धीपत्रक मिळालेलं आहे. म्हणजेच आज दुपारी 3 वाजता इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचा निकाल आपल्याला बघता येणार आहे. बघा, अजून प्रसिद्धीपत्रकामध्ये खाली काय सांगितलेलं अंतरिम निकालाबाबत की बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या 8वीचा अंतरिम निकाल हा आज दुपारी म्हणजे 16 मे 2019 रोजी दुपारी 3 वाजता दिलेल्या संकेतस्थळावरती पाहता येणार आहे आपल्याला. त्याच्याखाली एक महत्त्वपूर्ण सूचना दिलेली आहे बघा, की विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये 16 मे 2019 ते 27 मे 2019 या कालामध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता 50 रुपयाप्रमाणे शुल्क रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. बघा, विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलाचे नाव, आईचे नाव, शहरी ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादी दुरुस्तीसाठी दिनांक 27 मे 2019 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आणि सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्या पद्धतीने पाठवले असते स्वीकारल्या जाणार नाही. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा आपल्याला विचार केला जाणार नाही. विहितमध्ये आवश्यक शुल्क ऑनलाईन प्राप्त झाल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसापर्यंत कळवण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले अर्ज गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतरिम निकाल हा व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे जर कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर आपण या ऑनलाईन फॉर्मद्वारे आपण ती पाठवू शकतो त्यांना. बघा, त्याच्यानंतर की हा निकाल आज दुपारी म्हणजे 16 मे रोजी दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. पण तो आपण मोबाईलवरती किंवा तुमच्या PC वरती आपण तो कशा प्रकारे बघायचा, तर बघा, सर्वात अगोदर आपण काय करत असतो की जे आपण गुगलवरती गेल्याच्यानंतर आपण क्रोम ओपन करायचं आहे. क्रोम ओपन केल्याच्यानंतर आपल्याला ते वेबसाईट दिलेले आहेत. बघा, वेबसाईट दिलेल्या आहेत आणि आपण ते अगोदर काय करायची, दिलेल्या जे डिस्प्ले त्याची साईड अगोदर डेस्कटॉप करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला दिसणारा जे डिस्प्ले आहे तो आपल्या लॅपटॉपसारखा किंवा कम्प्युटरसारखा दिसेल. बघा, याच्यावरती आपल्याला आता सांगितलं त्यांनी की MSC Scholarship Exam असं आपण टाकू शकतो त्याच्यावरती. बघा, MSC आपण MSCE बघा, इथं खाली वेबसाईट आलेल्या आहेत. आपण स्कॉलरशिप एक्झाम ही वेबसाईट याची बघा, त्याच्यानंतर आपल्याला स्कॉलरशिप एक्झामचं पहिली जी लिंक आहे तीच ओपन करायची आहे. अगोदर पहिली लिंक ओपन केल्याच्यानंतर बघा, या प्रकारच्या आपल्या एक परीक्षा परिषदेचे होम पेज दिसेल. याच्यावरती बघा, तुम्ही इथं शाळेचा लॉग इन करून बघा, शाळा लॉग इन जिथं आहे तिथं शाळा लॉग इन करून आपण शाळेचा
जसं आमच्या शाळेचा UDASH नंबर आणि पासवर्ड इथे टाकलेला आहे बघा, तो जर मी सबमिट केला तर सध्या आपला निकाल लागलेला नाही म्हणून आपल्याला अगोदर तिथं सध्या आपल्याला विद्यार्थ्याचे हॉल तिकीट दिसतात बघा, हे हॉल तिकीट्स आहेत विद्यार्थ्यांचे। त्याच्यानंतर आपण जर आपल्याला प्रत्यक्ष वैयक्तिक एका विद्यार्थ्याचा रिझल्ट बघायचा असेल तर याच्यावरती सर्वात खाली बघा शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी आता 2018 मागच्या वर्षी दाखवत आहे, पण 3 वाजेच्या नंतर आपल्याला 2019 सुद्धा बघता येईल। बघा इथं विद्यार्थ्यासाठी निकाल जो दिलेला अंतरिम निकाल विद्यार्थ्यासाठी, तर आपण विद्यार्थ्यासाठीवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला त्या प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्याचा सीट नंबर आणि त्याच्या मदर नेम म्हणजे आईचं जर नाव टाकलं आणि तर शोर रिझल्ट म्हणजे आपल्याला इथं त्या विद्यार्थ्याचा निकाल बघता येईल। अशाच प्रकारची तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला पोहोचलेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवोदय स्कॉलरशिपसारख्या परीक्षेची महत्त्वपूर्ण तयारी करून घेण्यासाठी किंवा मोफत तयारी करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।